जर का आपण सुरुवात केली तर मला एका गोष्टीचं खरंच दुःख आहे, खेद आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आमच्यापेक्षा विरोधी पक्षांना जास्त माहिती आहे. कारण वेळोवेळी नाही, तो तुमचा अधिकार पण आहे की वेळोवेळी मी कागाळ्याने म्हणणार पण तक्रार करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे केवळ विरोधी पक्षच नाही तर देशा राज्यातला कोणी नागरिक जाऊ शकतो तो जात असतो आणि त्यांनी जायला पाहिजे. पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी आपण जशा पाळतो, अधिकार आपण मानतो, तशा काही प्रथा परंपरा ह्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजेत. ठीक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे घेऊ शकता, एखाद्या गोष्टीबद्दल विरोधात मत नोंदवायचे नोंदवू शकता, पण निदान आपल्या राज्याची तरी एक संस्कृती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. राज्यपालांनी आपलं अभिभाषण करण्या म्हणजे सुरू केल्याबरोबर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. आपण निदान राज्यपाल महोदय काय बोलतायत हे तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. हां, तेव्हा तुम्ही जो एक उल्लेख केला दाऊदचा उल्लेख, तो तेवढा पुरता नव्हता. नंतर संपूर्ण आठवडा आणि जवळपास महिनाभर आपलं अधिवेशन आहे, तो उल्लेख आपण रोजच करत आलेला आहे. म्हणजे देवेंद्रजी जी काल आपण कविता सांगितली, तेच ते आणि तेच ते महिनाभर केलं तुम्ही. दाऊद एके दाऊद, दाऊद एके दाऊद, दाऊद दोणे कोण, हा भाग वेगळा, पण हे तुम्ही ते केलं. पण मला एक अशी अपेक्षा होती की ज्या वेळेला हक्काने आपण राज्य सरकारबद्दल काही तक्रारी आक्षेप राज्यपालांकडे नोंदवत असतो तेव्हा निदान आपलं सरकार, आपल्या राज्याचं सरकार हे काय करत आहे ह्याच्या प्रगतीचा एक आढावा राज्यपाल आपल्यासमोर मांडत असतात. आपण जे काही मुद्दे मांडले, राज्यपालांचं भाषण ऐकलं तर नाहीच, हूस दिलं नाही. राज्यपाल राष्ट्रपिता राष्ट्रगीताला सुद्धा थांबू शकले नाहीत, त्यांना थांबू दिलं गेलं नाही. म्हणजे ही हा एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या कुठल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल. पण राज्यपालांच्या अभिभाषणातले मुद्दे जरी आपण पाहिले असते तरी राज्यपालांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं, माझे शासन हे समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते. आता समाज सुधारकांच्या आदर्शांचं अनुकरण करते म्हटल्यानंतर त्यांचं भाषणच ऐकलं नाही तर समाज सुधारक कोण आणि आदर्श तरी काय आणि त्यांचं अनुकरण तरी आम्ही काय करणार, हा एक प्रश्न येतोच. त्याच्यानंतर महत्वाचा होता, माझ्या शासनाच्या महाराष्ट्राच्या सीमावरती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार. याच्यासाठी आपण अनेकदा बोललोय आणि अनेकदा तुम्ही मान्य पण केलेलं आहे, राहू शकलोय नाही शकलोय पण निदान ऐकायला तर पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करते. आता शासन म्हणजे केवळ एवढंच नाही, आपलं राज्य त्याच्यामध्ये सगळे आले, पण जो जो आपल्या छत्रपतींचा अपमान करेल त्याचा निषेधच नाही तर आणखीन पुढे काय कायद्यानुसार करता येणं शक्य असेल ते करण्याची आवश्यकता आहे. आता पलीकडे राज्य आहे ते शासन आपलं असलं, आपलं म्हणजे ज्यांचं ज्यांनी हे भाषण होऊ दिलं नाही त्यांचं असल्यामुळे हे बोलू दिलं नाही की काय, हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनतेला पडलेलाच आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे आपण काय काय केलं, मग त्याच्यात कोविडमध्ये काय केलं, मग वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असताना राज्याने कसा ऑक्सिजन मिळवला, केंद्राने त्यांना कुठून आणायला परवानगी दिली, हजारो किलोमीटर लांबून ऑक्सिजन आणायला लागला होता. आणि मी स्वतः तेव्हा VC मध्ये बोललो होतो माननीय पंतप्रधानांशी की हे फार जीवघेणा हा प्रकार, म्हणजे प्रकार म्हणजे अंतर. आधी मला काही माहिती नव्हतं कारण मी काही सर्वज्ञ नाहीये. मी त्यांना विचारलं ऑक्सिजन तिकडनं एअरलिफ्ट करून आणता येतो का, तर अभ्यास झाला आणि सांगितलं की तो अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे ऑक्सिजन आणता येत नाही, पण निदान रिकामे टँकर आपण पाठवू शकतो. मग रिकामे टँकर एअरलिफ्ट करून तिकडे नेले आणि तिकडनं मग रेल्वेने म्हणा रस्त्याने म्हणा जसं असेल ते आणले गेले. रात्रंदिवस आपल्या शासनाची यंत्रणा ही कार्यरत होती, जिचा मला मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. अभिमान आहे की तीच यंत्रणा आहे. मुख्यमंत्री कोण, मंत्री कोण, कोणी असलं तरी यंत्रणा तीच असते. तीच यंत्रणा ही आपण त्यांना कसं वागवतो आहोत त्याच्याप्रमाणे काम करत असते. बाकी मी इतर काही डिटेल हे काही देत नाही, पण अनेक योजना ह्या त्यांनी सांगण्याचा प्रयत्न ते किंवा सांगणार होते पण ते ऐकूच दिलं नाही. मग राज्याने काय केलं,
पर्यावरण 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 सगळेच आपलं एक जसं जेवण तांबटवरण असतं तसं तोंडी लावायला बोलायला एक पर्यावरण हा भाग ठीक आहे, पण काम कोण करते पर्यावरणाबद्दल? खरंच कोणी गांभीर्याने काम करत आहे का? तर याही बाबतीत मला अभिमान वाटतो आणि आहेच, आणि तो अभिमान तुम्हालाही वाटायला काही हरकत नसावी, कारण स्कॉटलंड येथे झालेल्या 26व्या कॉप परिषदेमध्ये हवामान बदलाचा सामना करण्याचा महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल घेतल्याने अंडर टू कोलिशन लीडरशिप अवॉर्ड 2021 चा भाग असलेली प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार आपल्या शासनाने जिंकला आणि महाराष्ट्र हा पुरस्कार मिळवणारे भारतातील एकमेव राज्य आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो असं राज्यपाल म्हणालेले आहेत. राज्यपालांना अभिमान वाटतो राज्याचा. त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये जे आपण नाही त्याच्या आधीच आपण शिवभोजन योजना सुरू केली आणि कोविडच्या काळामध्ये काही काळ आपण मोफत दिले, काही काळ आपण 5 रुपयाने केलं, आता प्रति 10 रुपयाने दिले, पण 10 रुपयाने एक पूर्ण जेवण आपण देतोय हे सुद्धा मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गोरगरिबांना 2 घास हे त्यांना मिळून देतोय त्यांना परवडणाऱ्या दरात, हे फार मोठं काम करतोय. आणि आजपर्यंत साधारणतः 8 कोटीपेक्षा अधिक थाळ्यांचं वितरण चलनराव आपण या माध्यमातून केलंय, म्हणजे एवढी पोटं आपण भरतोय तेवढे आशीर्वाद आपल्याला मिळतात. हा अमृत महोत्सव आहे आपल्या स्वातंत्र्याचा, आझादीचा अमृत महोत्सव, आणि तो करण्यासाठी शासनाने 500 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आता पहिल्यापासून लक्ष ठेवा, कारण त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार करायची तुम्हाला दिसू शकेल, कारण काही झालं तरी भ्रष्टाचार. काही जणांची एक सवय काय असते, आरशात बघितला तरी आरसा बघितला तरी भ्रष्टाचार झाला. लोकांना कळत नाही ह्याला भ्रष्टाचार कशात दिसला, तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दिसला. काही लोकांचा गैरसमज होतो की आरशात पाहिलं तरी भ्रष्टाचार झाला, आरसा बघितला. आता असं तो हसणार का, काही बोललेलं नाही मी. आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना, पण तो आरसा बघण्यासाठी स्वतःचा चेहरा बघितल्याशिवाय कळणार कसं भ्रष्टाचार झालाय की नाही, तर असं काही बोलू शकतात. तर म्हणून मी म्हटलं की आधीपासून लक्ष ठेवा. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग, याचा उल्लेख काल एकनाथजी तुम्ही सुद्धा केला, त्याचं 77% काम बांधकाम पूर्ण झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस्ते रेड्डी सिंधुदुर्गातलं महामार्गाचं चौपदरीकरण आपण करतो आहोत, काँक्रीटीकरण. मुंबईतील सागरी किनारा मार्गाचे 50% काम झाले. पुण्यात रिंग रोड करतो आहोत, पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दीक्षा ऍपद्वारे विषय निहाय अभ्यास साहित्य प्रसारित केले, असे अनेक गोष्टी आपण केलेले आहेत. पण ते काय ना, पण लक्षात कोण घेतो? तुम्ही ऐकायचंच नाही ठरवलं तर ह्या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. पण ज्यांच्यासाठी करतो आहोत ते नुसते ऐकत किंवा वाचत नाहीत, ते त्या योजनांचा लाभ घेत आहेत आणि आम्हाला त्या जनतेचे आशीर्वाद जे पाहिजेत ते आशीर्वाद आम्हाला देत आहेत, ह्याचं सुद्धा मला एक समाधान आहे. नक्कीच राज्याचा एक शासनाचा प्रमुख म्हणून माझे सहकारी जे काम करतायत, आणि विशेषतः या माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच एक सांभाळून घेतलं, पण मंत्री महोदयांनी सगळ्यांनी माझी उणीव न भासू देता सगळ्यांनी उत्तम काम केलं, त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल एक समाधान व्यक्त करायचं. अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्यातल्या काही उल्लेख झालेला आहे, मी याच्यावरती जास्त काही येत नाही.